सजणदारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू, सजणदारी उभा. तर मला असं वाटलं की एक नवथर प्रेयसी आहे, तिच्या प्रियकर घरी येणार आहे, इथपर्यंतच असणार आहे. कधी कधी अनुभूती होते ना एखाद्या प्रसंगाने की बापरे हे म्हणजे ते असणार. तर तो जो भाग्य एक होता की दिदींची गाणी संगीतकार म्हणून रेकॉर्ड करायला जेव्हा त्यांच्या घरी रिहर्सलला पोचलो तेव्हा मला ही कविता खऱ्या अर्थाने कळली की सजणदारी उभा आणि मी न केली सखी अजून वेणी फणी, मी न पुरते मला निरखले दर्पणी, आणि सडाही न मी टाकीला अंगणी, राहिले नाहणे कुठून काजळ भरू, आपली काही तयारी नाही, आपण कोणाच्या घरी आलोय रिहर्सल, कोण आपण, आणि सजण आपला परमेश्वर उभा आहे दाराच्या पलीकडे, आणि आपण आता यांना चाल सांगायची. पूछते है हमसे गालिब है कौन, कोई बतलाय की हम बतलाय क्या. मोठा मुलखा वेगळा माणूस आहे की मसाईले तसव्वुफ ये तेरा बयान गालिब, तुझे हम वली समजते जो न बाराखवार होता. असं स्वतःविषयी निर्मळपणे म्हणणारा की मी जे बोलतो धर्माची दर्शन हे माझे दाखले सिद्धांत, हे गालिब तू जर का दारुड आहेस आम्हाला माहिती नसतं तर आम्ही तुला धर्मगुरु समजलो असतो, असं स्वतःविषयी लिहिणारा माणूस आहे. आणि त्यांची लिहिण्याची पद्धत सुद्धा अशी की ते कधी कागद पेन घेऊन बसले नाहीत, आदल्या रात्री लिहायला बसले की एक शेर सुचला की रुमाला एक गाठ बांधायचे, दुसरा सुचला की दुसरी बांधायचे, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा फेअर करायला बसायचे तेव्हा एक गाठ पहिली सोडली की तो पहिला शेर लक्षात राहिलेला काढायचे. ही त्यांची लिहिण्याची पद्धत, ही त्यांची प्रतिभा, ही त्यांची स्मरणशक्ती आणि जगण्याची जिगर. कवितेची ओळख पूर्ण करा, ते जवळ तरी ठेवता ना, बघ कुठे ठेवलंय, दिव्यत्वाची जेथ प्रती तोंडात घेऊन बोलायचं नाही ते काही माईक माईक आय 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 रिव माशारक काय येतो ते संदीप माईक वायर तोंडात घेऊन बोलला त्याला वाटलं हा माईक आहे.